नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता पीक विमा अर्ज भरणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो पीक विमा अर्ज ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा आहे तर त्याबद्दल आपण ए टू जेड सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पीक विमा अर्ज तुम्ही दोन पद्धतीने भरू शकता एकतर तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा मग तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचा स्वतःचा जर जा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला पहिले तर या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो पीक विमा अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही हा जो शासन निर्णय आहे एक जुलै दोन हजार बावीस रोजीचा तर तुम्ही एक वेळेस मित्रांनो हा जी आर वाचून घ्या या जी आरमध्ये मित्रांनो ए टू जेड सर्व माहिती आहे सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मिळून जाईल मित्रांनो जी आर वाचल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती प्रीमियम तुम्हाला भरायचं आहे तर ते माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो कोणत्या पिकाला किती प्रीमियम आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला येथे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर तर या पर्यायवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे सीझनमध्ये खरीप हंगाम सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे इयरमध्ये दोन हजार बावीस चालू वर्ष सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजना तर या योजनेला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जिल्हा सिलेक्ट नंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्रॉप म्हणजे येथून पीक निवडून घ्यायचं आहे ज्या पिकासाठी तुम्हाला प्रीमियम पाहिजे आहे तर ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी येथे कापूस पीक हे सिलेक्ट करत आहे आणि कापूस पिकासाठी किती प्रीमियम आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला येते एक एकरला कापूस पिकासाठी किती प्रीमियम भरायचं आहे म्हणजे किती रुपये भरायचे आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला येते एक एकरचं जर पाहायचं असेल तर येथे झिरो पॉईंट चाळीस आर तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे कॅल्क्युलेट या बटनावरती क्लिक करायचे तर मित्रांनो इथे बघू शकता इन्शुरन्स कंपनीचं नाव दाखवण्यात येईल जी कंपनी तुमच्या जिल्ह्यासाठी असणार आहे तर त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे दाखवण्यात येईल आणि मित्रांनो पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम दिनांक इथे बघू शकता एकतीस जुलै दोन हजार बावीस ही मित्रांनो पीक विमा अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो इथे बघू शकता कापूस पीक आहे आणि झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकर साठी मित्रांनो इथे बघू शकता प्रीमियम पेड बाय फार्मर म्हणजे शेतकऱ्याला एवढे रुपये भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो पीक विमा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती वरती नंतर इथे फार्मर कॉर्नर वरती क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो पहिले तर तुम्हाला इथे एक अकाउंट क्रिएट करावे लागणार आहे अकाउंट क्रिएट करण्यासाठी इथे गेस्ट फार्मर वरती क्लिक करायची आणि मित्रांनो इथे तुम्हाला सर्व माहिती तुमची इथे फिल अप करून घ्यायची तर येथे मित्रांनो तुम्हाला इथे सर्व तुमची बेसिक डिटेल येतोय फिल करून घ्यायची त्यानंतर ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुमचं अकाउंट क्रिएट झाल्याच्या नंतर इथे परत बॅकला यायचं आणि ते फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून लॉग इन फॉर फार्मर याच्यावर क्लिक करून येथे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो मी इथे पीक विमा अर्ज हा सी एस सी द्वारे भरून दाखवणार आहे सी एस सी द्वारे आणि तुम्ही जर स्वतः भरत असाल दोन्ही ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जवळजवळ सेमच प्रोसेस आहे तर मित्रांनो सी एस सी पोर्टलवरून पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला इथे सी एस सी पोर्टलला पहिले तर लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च बारमध्ये ते तुम्हाला फसल म्हणून सर्च करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर या ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सी एस सी कनेक्ट या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा सी एस सी आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सी एस सीचा चा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅबचा कोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल येथे मित्रांनो स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजना तर या योजनेला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या पारेवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती यायचं आहे आणि येथे ॲप्लिकेशन फॉर्म या पारेवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या बँकेचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर येथे बँकेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे बँकेची जी ब्रांच असणार आहे तर ती ब्रांच तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो इथे अकाउंट टाईपमध्ये अकाउंटचा टाइप तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला मित्रांनो इथे बँक अकाउंट टाकून कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या पार्वीवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि ते आता तुम्हाला शेतकऱ्याची माहिती तुम्हाला इथे फील करून घ्यायची येथे जर मागच्या वर्षी मित्रांनो या शेतकऱ्यानं जर अर्ज भरलेला असेल तर इथे आपोआप येथे माहिती येऊन जाईल शेतकऱ्याचं पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्डवर जसं नाव आहे तसं इथे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर येथे आधार क्रमांक टाकून घ्यायचं गै आहे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचे त्यानंतर येथे बघू शकता आता येथे आपला आधार नंबर व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर मित्रांनो रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला इथे यश सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे मित्रांनोच त्या शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर येते त्या शेतकऱ्याचं वय किती आहे तर ते वय तुम्हाला इथे टाकून घ्यायचंय त्यानंतर अर्जदाराची जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर येथे कास्ट कॅटेगरी कोणती आहे तर इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर फार्मर कॅटेगरी मध्ये मित्रांनो इथे तीन कॅटेगरी दाखवण्यात आलेली आहे तर येथे मित्रांनो अर्जदाराची स्वतःची जर जमीन असेल म्हणजे स्वतः मालक जर असेल तर इथे ओनर म्हणून सिलेक्ट करायचं आहे भाडे तत्वावर जर मित्रांनो जमीन जर करत असेल अर्जदार इथे तर टेनंट म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फार्मर टाईपमध्ये तुम्हाला तीन कॅटेगरी दाखवण्यात येईल स्मॉल फार्मर म्हणजे एक हेक्टर ते दोन हेक्टरमध्ये जर जमीन असेल तर स्मॉल मार्जिनल म्हणजे एक हेक्टरपेक्षा जर कमी जमीन असेल तर इथे मार्जिनल होईल दोन हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर मध्ये तो शेतकरी येणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे ते पत्ता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे येथे राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला मित्रांनो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे अर्जदाराचं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे पिनकोडमध्ये अर्जदाराचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे नॉमिनी डिटेल तुम्हाला जर ॲड करायची असेल तर नॉमिनी डिटेल तुम्ही इथे ॲड करू शकता नॉमिनी डिटेल्स जर तुम्हाला ॲड करायचे नसतील तर येथे डिक्लेअर नॉमिनी लेटर याला टिक करायची आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल येथे मित्रांनो तुम्हाला क्रॉप डिटेल्समध्ये आता येते पहिले तर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका येथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर रिव्हेन्यू सर्कलमध्ये सर्कल सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्या सर्कलमधील ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आणि ग्रामपंचायतमधील गाव तुम्हाला येथे सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे ज्या गावात अर्जदाराची जमीन आहे तर ते गाव तुम्हाला येथे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर येथे एक ऑप्शन आहे मिक्स क्रॉपिंग जर मिक्स म्हणजे मिश्र पीक जर तुम्ही घेत असाल तर येथे याच्यावरती टिक करून तुम्हाला इथून पिकं येथे सिलेक्ट करून घ्यायचे आणि मिक्स क्रॉपिंग जर नसेल तर याला अनचेक करायचं आहे आणि एक एक जर पीक तुम्ही लावत असाल तर तुम्हाला इथे पहिलं तर एक पीक सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी येथे कापूस सिलेक्ट करणार आहे त्यानंतर सोविंग डेटमध्ये तुम्हाला पेरणीची तारीख वीस जूनच्या पुढीलच टाकायची त्यानंतर मित्रांनो ओनरशिपमध्ये स्वतःची जमीन असेल या अर्जदाराची तर इथे ओनर म्हणून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचा इथे गट नंबर टाकून घ्यायचा आहे गट क्रमांक टाकल्याच्या नंतर इथे खाता नंबरमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे त्या शेतकऱ्याचा खाते क्रमांक इथे बघू शकता आठवर पण देण्यात आलेला आहे तर इथे बघू शकता या शेतकऱ्याचा खाते क्रमांक सत्याहत्तर आहे आणि ते जमिनीचा गट नंबर तुम्हाला देण्यात आलेला असेल तर इथे तुम्हाला खाते नंबर टाकून घ्यायचा आहे खाते नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर येथे सिलेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे सबमिट या पर्यायवरती क्लिक करायचे त्यानंतर इथे किती क्षेत्रामध्ये तुम्हाला या पिकासाठी अर्ज करायचा आहे तर ते क्षेत्र तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एका साईडला क्लिक केल्याच्या नंतर किती प्रीमियम भरावं लागणार आहे शेतकऱ्याला तर इथे दाखवून येतील त्यानंतर हे पीक तुम्हाला ॲड करण्यासाठी इथे ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स या पर्यायवरती क्लिक करायची त्यानंतर येथे बघू शकता एक पीक येथे ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो एखाद्या अर्जदाराचा जर मित्रांनो दुसऱ्या गावामध्ये जर गट नंबर असेल तर कशा प्रकारे त्या गटासाठी अर्ज करायचा आहे तर त्यात आपण पाहणार आहोत दुसऱ्या गावात जर शेत जमीन असेल तरी तुम परत तुम्हाला तसं से सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी येथे सर्कलमध्ये सर्कल चेंज करणार आहे त्यानंतर येथे ग्रामपंचायत पण येथे मी सिलेक्ट करणार त्यानंतर गाव येथे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर परत येथे तुम्हाला मित्रांनो पिके येथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर येथे पेरणीची तारीख टाकून घ्यायची त्यानंतर येथे ओनरशिप सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर येथे गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे खाते नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायची त्यानंतर परत या खातेदाराला येथून सिलेक्ट करायचं आहे सबमिट या पाऱ्यावरती क्लिक करून किती क्षेत्रासाठी पीक विमा भरायचा आहे तर येथे क्षेत्र टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीक ॲड करण्यासाठी इथे परत या ॲड क्रॉपवरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो पीक ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन डॉक्युमेंटमध्ये आता तुम्हाला इथे कागदपत्र अपलोड करायची आहे इथे पासबुकमध्ये मित्रांनो तुम्हाला पासबुक अपलोड करण्यासाठी ते चूज फाईलवरती क्लिक करायची आहे त्यानंतर इथे तुमची पासबुकची फाईल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि ओपन वरती क्लिक करायची त्यानंतर पासबुक अपलोड करण्यासाठी ते अपलोड या पर्यायवरती क्लिक करायची त्यानंतर इथे बघू शकता डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली म्हणून दाखवण्यात येईल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जमिनीचा सात बारा आणि आठ येथे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर सोविंग सर्टिफिकेटमध्ये पीक पेरा प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर इथे चूज फाईलवरती क्लिक करायची आहे आणि सोविंग सर्टिफिकेट मी इथे सिलेक्ट करत आहे आणि ओपनवरती क्लिक करायची आहे त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायची त्यानंतर पीक पेरा अपलोड झाल्याच नंतर मित्रांनो इथे टेनंट सर्टिफिकेट म्हणजे भाडेकरू प्रमाणपत्र जर असेल तर येथे चूज फाईलवरती क्लिक करून ते पण तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती आता इथे भरल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर येथे तुम्हाला इथे प्रिव्ह्यू या बटणावरती क्लिक करायची प्रिव्यू या बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ज्या अर्जदाराची माहिती भरलेली आहे तर त्या अर्जदाराची माहिती एक वेळेस व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहे काही माहिती जर मित्रांनो इथे चुकली असेल तर इथे एडिट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ती माहिती एडिट करू शकता त्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती पाहिल्याच नंतर तुम्हाला इथे सबमिट या पाऱ्यावरती क्लिक करायची त्यानंतर येथे मेक पेमेंट या पाऱ्यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे आणि इथे किती रुपये भरायचे आहे तर ते तुम्हाला दाखवण्यात येईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा सी एस सीचा चा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा सी एस सीचा चा वॉलेट पिन तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पे या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो तुमचं पेमेंट सक्सेसफुली झाल्याच्या नंतर येथे तुम्हाला इथे बघू शकता एक पॉलिसी नंबर तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर इथे प्रिंट या बाटणावरती तुम्हाला क्लिक करायची आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या अर्जदाराचा आत्ता फॉर्म भरलेला आहे तर त्या अर्जदाराची इथे प्रिंट जनरेट झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही ते प्रिंट रिसिप्ट या बाटणावरती क्लिक करून कस्टमरला किंवा शेतकऱ्याला म्हणा या अर्जाची प्रिंट आउट देऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो सी एस सी पोर्टलवरून पीक विमा अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद